नमस्कार मी अक्षय चक्राते परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण गेल्या दोन दिवसापूर्वी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेबाबतले एक अपडेट पाहिलं होतं की ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे राज्यात दोन लाख नवीन सोलर पंप लावण्याचं उद्दिष्ट आहे जाहीर केलं होतं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सोलार योजना राबवण्याचं सध्या उद्दिष्ट जाहीर केलं होतं तर बघू शकता हा तीस सप्टेंबर दोन हजार बावीसचा जी आर जो की प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान अभियान कुसुम योजना अंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषीपंपाच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्यापोटी दोन हजार बावीस तेवीस अनुदान वितरित करण्याबाबत तर मित्रांनो बघू शकता प्रस्तावना अशी आहे की आता राज्यामध्ये जे आहे ते जवळजवळ एक लाख सौर पंप बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत जी आहे ते पन्नास हजार नग म्हणजेच की पन्नास हजार सौर पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आल्यास आहे आणि त्यानुसार तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी जी आहे ते आपण बघितलं की चौदा वेंडरची यादी जी आहे ते सिलेक्ट करून त्या वेंडरना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर पन्नास हजाराची जी काही कुसुमची जे काही पन्नास हजाराचे पन्ना सौरपंप आहेत ते विस्थापित करण्याचं त्यानंतर मित्रांनो कुसुम टप्पा टू अंतर्गत जे आहे ते बघू शकता आपण तीस हजार पाचशे सत्तावीस लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यामधील आस्थापित पंप जे आहेत दहा हजार पासष्ट पंपापैकी साधारण वर्गवार्गीच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजेच की जनरलसाठी आठ हजार नऊशे अठरा पंप आहेत त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडील लाभार्थ्यांसाठी सहाशे शहाण्णव पंप आणि आदिवासी विकास विभागाकडील लाभार्थ्यांसाठी चारशे एकावन्न पंप आस्थापित करण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर जे आहे ते सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून दहा टक्के हिस्सा देण्यात येणार असून दहा टक्के लाभार्थी हिस्सा तीस टक्के केंद्र शासनाने परस्पर प्राप्त होणारे अर्थसाहाय्य व उर्वरित तीस टक्के महावितरणकडील एक्स्रो खात्यात वाढी वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणार आहेत असं जे आहे तो शासन मान्यतेनुसार आद्या करण्यात येणार आहे तर शासन निर्णय आस्थापित होणाऱ्या सौर कृषी बिंबाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांच्या राज्य शासनाच्या अनुदानाच्या दहा टक्के हिस्सा जो आहे तो उपलब्ध करून द्यायचा आहे तर मित्रांनो यासाठी जे आहे ते या, या योजनेसाठी एकशे नऊ पॉईंट अकरा कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला होता आणि आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं एवतान महाअभियान या अभियानाच्या घटक ब अंतर्गत जे आहे ते सौर पंपातील दहा टक्के शासन हिस्सा देण्यासाठी या विभागाच्या सूचनानुसार निधीचा मर्यादित रुपये जे आहे ते पंधरा पॉईंट दोन हजार सातशे चौपन्न कोटी महाऊर्जाला उपलब्ध करण्याची बाब जी आहे ती विचारधीन आहे विचार म्हणजेच की हा निधी जो आहे तो लवकरात लवकर महाऊर्जाला देण्याचा आदेश जे आहेत आलेले आहेत आणि निधी प्राप्त झाल्यानंतर एक खूप वेग जो आहे तो या योजनेला येणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन राहिलेले आहेत त्यांना पेमेंटचे ऑप्शन येणार आहेत ज्यांचं फॉर्म पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर त्यांचे पंप स्थापन झाल्यानंतर ज्यांचे फॉर्म अपूर्ण आहेत अशा लोकांनासुद्धा परत एकदा फॉर्म कम्प्लीट करण्याचा चान्स मिळणार आहे त्यानंतर त्या लोकांचे सुद्धा सौर कृषीपंप जे आहेत ते शेतामध्ये लागणार आहेत तर आता मित्रांनो बघू शकता की देशभरात राबवण्यात येणाऱ्या अभियानाच्या घटक ब अंतर्गत एकूण मंजूर एक लाख स पारेषण सौर पंपापैकी जवळजवळ दहा टक्के शासन हिस्सा म्हणजेच की पंधरा पॉईंट दोन हजार सातशे चोपन्न कोटी पंधरा कोटी सत्तावीस लाख चोपन्न हजार इतका ऊर्जाला जो आहे तो वितरित करण्याची शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो निधी जो आहे तो मिळालेला आहे महाऊर्जाला आणि निधी भेटल्यानंतर वेंडर ज्या काही कंपन्या आहेत ते लवकरात लवकर निधी भेटल्यानंतर एकदम जलद गतीनं काम सुरू करतील आणि जे काही पंप पेंडिंग आहेत बसवण्याचे ते पंप लवकरात लवकर बसवले जातील आणि पहिला टप्पा पार पाडल्यानंतर ज्या काही शेतकरी वेटिंगमध्ये आहेत ज्यां पेमेंटचे ऑप्शन पाहिजे आहेत अशी शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन लवकरात लवकर येऊन त्या शेतकऱ्यांचे सद्धा पंप बसवले जातील आता हा टप्पा संपल्यानंतर जे आहे ते नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि त्याबाबत आपण नवीन जे काही अपडेट असेल ते देऊयात तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि मित्रांनो हा जी आर जो आहे तो आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेला आहे तिथून डाऊनलोड करून तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या स्पॉटलाईट मराठीन तो या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा